पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक मैदानात आहेत. 2014 साली त्यांनी प्रथम वाराणसीतून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता 2019 आणि 2024 असं तिसऱ्यांदा ते उमेदवारी अर्ज इथून दाखल करत आहेत. थोड्याच वेळात मोदी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्जाआधी मोदींकडून गंगा पूजन करण्यात आलं आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा यावेळी उपस्थित असणार आहेत. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून अर्ज दाखल करतील त्यावेळेस विविध राज्यांचे मुख्यमंत्री, NDA शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलावण्यात आलेलं आहे. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही उपस्थित असणार आहेत आणि एकनाथ शिंदे हे वाराणसीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यासोबत विविध राज्यांचे NDAचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे. आणि याच विषयी संजय राऊत नेमकं काय बोललेत पाहूयात. त्यांचा निरोप समारंभ आहे आणि जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा असे लोक उपस्थित राहतात, बरं का. आता याआधी उद्धव ठाकरे त्यांचा अर्ज भरताना उपस्थित राहिले आहेत, ह्या वेळेला ते नाही. त्याच्यामुळे ही त्यांची निरोपाची जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये त्यांचे लोक उपस्थित राहतील. ही त्यांचं फेअरवेल आहे वाराणसी, आणि फेअरवेल हे एखाद्या तीर्थस्थानी होणं ही चांगली गोष्ट असते, मोक्ष मिळतो राजकीय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.